शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मोहिनी। आपण पाहत आहात न्यूज 24 या दीपावत अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये। सिन्हा नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केला आहे। त्यानुसार आज महापालिकेचं अतिक्रमणाविरोधी पथक जुजबी कारवाई करून रिकाम्या हातानेच परतले आहे। पोलीस बंदोबस्ताअभावी कारवाई थांबविल्याचे सूत्रांकडून समजले। पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मात्र माहिती दडविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सिन्हा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत। या प्रकरणी एका व्यक्तीने राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती। हरित लवादाने सिन्हा नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात महापालिकेला आदेश दिला आहे। त्यानुसार महापालिकेने संबंधित बांधकामाचे सर्वेक्षण करून यादी तयार केली। हरित लवादाच्या आदेशानुसार शुक्रवारी महापालिकेचे अतिक्रमणाविरोधी पथक प्रभाग अधिकारी व अन्य अधिकारी कारवाईसाठी गेले होते, परंतु पुरेशा पोलीस बंदोबस्त नव्हता, त्यामुळे पथकाला केवळ जुजबी कारवाई करून रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले आहे। काटवण खंडोबा रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते। जागरूक नागरिक मंच व आगरकर मळा ज्येष्ठ नागरिक मंचाने पाठपुरावा केल्याने आमदार संग्राम जगताप यांनी 5 कोटी रुपयांचा निधी दिला, त्यामुळे आज कामाला सुरुवात झाली असे प्रतिपादन सुहास मुळे यांनी केले। अतिक्रमणासह अन्य अडचणींना सामना करीत सुहास मुळे यांनी विभागीय आयुक्तालयात जाऊन पाठपुरावा केला। अखेरीस भूमी अभिलेख कार्यालयाकडून रस्त्याची मोजणी पूर्ण करण्यात आली। त्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली। या कामासाठी केडी खानदेशी, शिवाजीराव ससे, अशोक आगरकर, विजय लुने यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी परिश्रम घेतले। तोफखाना पोलीस स्टेशन ते कुष्ठधाम रस्त्यावरील स्ट्रीट लाईट गेल्या 2 वर्षापासून बंद असून त्या सुरू करण्यासाठी महापालिकेकडे अनेक पाठपुरावा केला होता। याचबरोबर प्रोफेसर कॉलनी चौक येथे मनपाच्या निषेधार्थ टेम्पो पेटून लोकशाही मार्गाने आंदोलन केले, मात्र अद्यापही महापालिका प्रशासनाला जाग आली नाही। महापालिकेची आर्थिक बचत व्हावी यासाठी जुन्या पोलला रंग देऊन उभे केलेले होते, मात्र त्यावर ठेकेदार व महापालिका लाईट बसवत नाहीत, त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे। महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पथदिवे सुरू करा, अन्यथा यशोदा नगर येथील विहिरीमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे। शहरातील प्रत्येक भागातील प्रलंबित कामे मार्गी लागावी यासाठी नगरसेवक पाठपुरावा करतात, ती कामे तातडीने मंजूर करण्याचे काम होत आहे। नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी विविध निधींच्या माध्यमातून नगरमध्ये कामे सुरू असून त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत। मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाईपलाईन, स्ट्रीट लाईट या सुविधा पुरविण्यावर विशेष भर आहे। कार्यक्षम नगरसेवकांमुळे हा प्रभाग समस्यामुक्त होत आहे। नागरिकांनीही अडचणी समजून सांगून त्या सोडविण्यास पाठपुरवठा केला पाहिजे। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने नगर विकासाचे स्वप्न साकार होत असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले। माळवाडा परिसरात दोघांवर जीवघेणा हल्ला झालाय। संदीप सूर्यकांत पवार व सुरेश अण्णा असे हल्ला झालेल्यांची नावे आहेत। अनोळखी तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप सूर्यकांत पवार मार्केटमध्ये हमालेचे काम करतात। माळवाडा वेशीजवळ ते आले असता त्यांना तेथे त्यांच्या परिचयाचे सुरेश अण्णा जखमी अवस्थेत दिसले। त्यांना याबाबत विचारणा केली असता अज्ञाताने डोक्यात लाकडी दांडके मारून जखमी केल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी 45 वर्षीय इसमाने तू जास्त चौकशी कशाला करतो असे म्हणत दडकावले। त्यानंतर संदीप पवार वडापाव आणण्यासाठी माळेवाड्यात गेले। तेथून परतत असताना 2-3 अनोळखी इसमांनी संदीप यांनाही मारहाण केली। उपचारानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केलाय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबव्यात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।